नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल नितीन वलतरमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC 40 शब्द प्रति मिनटच्या कार्यालयीन पत्रामध्ये बिझनेस लेटर फॉर्मॅट करणार आहोत। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा ही व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबत सोबत दाबा बेल नोटिफिकेशन ऐकन आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। तर चला आपण फॉर्मॅटिंग सुरू करूया। हे बघा, 40 शब्द प्रति मिनटचा जो लेटर असतो तो अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन साईडला दिसेल। याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात आणि त्या सूचनांचं पालन करून आपल्याला हा लेटर जो आहे फॉर्मॅट करावा लागत असतो। वरून हा जो लेटर असतो अनफॉर्मॅटेड असतो, तर तो तुम्हाला हे फॉर्मॅट जो लेटर आहे टाईप करून फॉर्मॅट करावं लागत असते। तर बघा, इथं डॅश 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 लाईन दिली आहे, जसं की सेंट्रल बुक सप्लायरच्या नंतर। त्याचा अर्थ असा होत असतो की तिथं आपल्याला एंटरप्राईज करून समोरच्या ओळीमध्ये तुम्हाला हे जे 101 ऑर्चर्ड रोड हा जो ॲड्रेस आहे तो टाईप करायचा असतो। जिथं जिथं तुम्हाला डॅश डॅश लाईन दिसेल तिथे तिथे तुम्हाला जो आहे एंटरप्राईज करून समोरच्या ओळीमध्ये समोरची जी लाईन आहे ती लिहायची आहे। तर बघा, इथं कंपनीचं नाव बोल्ड आणि सेंटरला अलाईन करायला तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर ज्याला पत्र पाठवायचं आहे तो इंडियन स्टाईलमध्ये असायला हवा आणि मेल मर्जच्या फॅसिलिटीचा यूज करून तुम्हाला इथं ॲड्रेसेस टाईप करायचे आहेत। तर 2 ॲड्रेसेस दिले आहेत, जसं मी तुम्हाला इथं हायलाईट करून दाखवत आहे। तर मेल मर्जची फॅसिलिटी तुम्हाला इथे यूज करावी लागेल। पॅरेग्राफ जो आहे इंडियन स्टाईलमध्ये आहे। तर ह्या सगळ्या सूचनांचं पालन करून तुम्हाला जो लेटर आहे फॉर्मॅट करायचा आहे। आणि जो कॉम्प्लिमेंटरी क्लॉज म्हणजे जो सन्मानित शेवट आहे तो तुम्हाला राईट हँड साईडला ठेवायचा आहे। तर चला आपण फॉर्मॅटिंग सुरू करूया। सर्वात आधी तुम्हाला हेडिंग सिलेक्ट करायची आहे, त्याला बोल्ड करायचं आहे। होम टॅबमध्ये जाऊन आणि त्याचा जो फॉन्ट साईज आहे तो 24 करायचा आहे। त्यानंतर ईमेल आणि त्याचा कॉलन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि होम टॅबमध्ये पुन्हा जाऊन त्याला बोल्ड करायचा आहे। होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन त्यानंतर वेबसाईटला सिलेक्ट करायचं आहे, वेबसाईट आणि त्याच्या कोलन। त्यानंतर अगेन होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन त्याला पण बोल्ड करायचं आहे। आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, टेलिफॅक्स हा एक्स्ट्रा इथे असू शकतो, तर त्याला पण टेलिफॅक्स आणि कोलन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्या मॅटरला तुम्हाला जसं तसं ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, हे सगळे आपण सिलेक्शन घेऊ, ईमेलपासून तर नावापर्यंत जो मेन नाव आहे कंपनीच्या, आणि याला होम टॅब अलाइनमेंट ग्रुपमध्ये जाऊन सेंटर अलाइनमेंट अप्लाय करू। त्यानंतर इथं 2 एंटर तुम्हाला प्रेस करायचे आहेत। वेबसाईटच्या नंतर इथं कर्सर घेऊन 2 एंटर प्रेस करायचे आहेत आणि इथं तुम्ही होम टॅब पॅराग्राफ ग्रुपमध्ये येऊन तुम्हाला इथं बॉटम बॉर्डर लावायची आहे। तर बघा, अशा प्रकारे बॉटम बॉर्डर आपण लावलेली आहे, कारण हा जो लेटर असतो तो आपल्या लेटर हेड फॉर्मॅटप्रमाणे बनवायचा असतो। त्यानंतर संदर्भ क्रमांक आणि त्याचा जो कोलन असतो त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इथं बोल्ड ही कमांड अप्लाय करायची आहे। त्यानंतर बघा, इथं संदर्भ क्रमांक जिथं संपते आणि तारीख त्यामध्ये एक स्पेस असायला नको। त्यानंतर तुम्हाला इथं कमीत कमी 3 टॅब इथं द्यायचे आहेत, जास्तीत जास्त तुम्ही आपल्या हिशोबाने देऊ शकता पण कमीत कमी 3 तर द्यायचेच आहेत। तर बघा, मी इथं 5 टॅबचा यूज केलेला आहे, 5 टॅबमध्ये हा प्रॉपर दिसत आहे त्यामुळे मी इथं 5 टॅब यूज केलेला आहे। त्यानंतर बघा, इथं मी तारीखच्या नंतर कर्सर आणून 1 एंटरप्रेस केलेला आहे आणि 1 ब्लँक लाईन तिथं दिलेली आहे। त्यानंतर प्रतीनंतर जो आहे मला इथं कॉमा द्यावा लागेल आणि नंतर मला काय करायचं आहे, इथं मेलमर्जची फॅसिलिटी यूज करून इथं 2 ॲड्रेसेस टाईप करायचे आहेत। ॲक्च्युली मेलमर्जची फॅसिलिटी आपण यूज करतो कारण आपल्याला 2 ॲड्रेसेसचे लेटर बनवायचे आहेत, सेम लेटर आपल्याला 2 ॲड्रेसेसचे बनवायचे आहेत। म्हणून आपण मेलिंग टॅबमध्ये जाऊ आणि इथं सिलेक्ट रिसिपियंटमध्ये टाईप न्यू लिस्टवर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। तर बघा, आपण रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये ते जो डेटा आहे ॲड्रेसेसचा तो एंटर करू आणि हे जे ॲड्रेस लिस्ट आहे ते सेव्ह करू। तर हे बघा, अशा प्रकारे मी इथं टाईप केलेला आहे सगळे ॲड्रेसेस, म्हणजे 2 ॲड्रेसेस। नवीन एंट्री घेण्यासाठी न्यू एंट्रीवर क्लिक करायचं आणि दुसरा ॲड्रेस टाईप करायचा। पहिला ॲड्रेस टाईप करून झाल्यावर आता आपल्याला इथं सेव्ह करावं लागेल। हे बघा, तर मी ॲड्रेस लाईन 1 मध्ये ॲड्रेस लाईन 1 टाकली आहे, सिटीमध्ये सिटीचं नाव टाकलेलं आहे आणि जो आहे टायटल आहे त्यामध्ये टायटल टाकलेलं आहे, म्हणजे मॅनेजर आणि व्यवस्थापक। तर हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथं ओके क्लिक करायचं आहे। त्यानंतर ही जी लिस्ट आहे ते सेव्ह करून घ्यायची आहे डेटा ईमध्ये। तर मी इथं एखादं नाव देऊन सेव्ह करून घेतो, ओके, बिझनेस लेटर मराठी, आणि इथं सेव्हच्या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे। जसं सेव्ह कराल तर ते सेव्ह होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मेलिंग टॅबमध्ये यायचं आहे पुन्हा आणि इथं बघा सिलेक्ट रिसिपियंटमध्ये क्लिक करायचं आहे। सिलेक्ट रिसिपियंटमध्ये यूज एक्झिस्टिंग लिस्टमध्ये जिथं आपण सेव्ह केली होती, जशी डेटा ईमध्ये मी सेव्ह केलं होतं, तर ती फाईल मी इथं सिलेक्ट करणार ज्या नावानं सेव्ह केली होती, म्हणजे बिझनेस लेटर, आणि इथं ओपन करणार।
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाममध्ये करायची आवश्यकता नाही, फक्त तुम्ही ओके कराल तर ते ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर बघा, इन्सर्ट मर्ज फील्डवर तुम्हाला यायचं आहे. तर मी सर्वात आधी टायटल घेतला होता म्हणून इथे टायटल इन्सर्ट केला. अगेन तिथे एंटरप्राईज करून पुन्हा मेलिंग टॅबमध्ये राईट अँड इन्सर्ट फील्डमध्ये जाऊन इथं इन्सर्ट मर्ज फील्डच्या ऑप्शनवर क्लिक करून ॲड्रेस लाईन 1 इन्सर्ट केला. आणि शेवटी मी सिटीमध्ये टाकला होता म्हणून सिटी इथं इन्सर्ट करीन. तर ह्या प्रकारे तुम्हाला वन बाय वन इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आपला जो ॲड्रेस ऑफ ॲड्रेस आहे तो आहे इंडियन स्टाईलमध्ये, त्यामुळे आपल्याला इथं टायटलला एक टॅब द्यावा लागेल, ॲड्रेस लाईन 1 दोन टॅब द्यावं लागतील आणि सिटीला 3 टॅब देऊन समोर वळवावं लागेल. त्यानंतर बघा, इथं एक ब्लँक लाईन असायला हवी जसे ऑलरेडी आपण इथं दिलेली आहे. त्यानंतर बघा, सिटी आणि विषयामध्ये एक ब्लँक लाईन असायला हवी. त्यानंतर बघा, विषय आणि त्याच्या कोलन आपण सिलेक्ट करूया आणि त्याला होम टॅबमध्ये जाऊन पुन्हा फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन बोल्ड करूया. तसेच प्रकारे संदर्भ आणि कोलनला सिलेक्ट करूया, होम टॅबमध्ये जाऊन बोल्ड कमांड अप्लाय करूया. त्याच्या समोरील जो मॅटर आहे त्याला आपल्याला सिलेक्शन घ्यावं लागेल आणि त्याला अंडरलाईन करावं लागेल. तर आपण तो मॅटर सिलेक्ट करू आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये जाऊन अंडरलाईन करू. तसेच प्रकारे संदर्भाच्या समोरील जो मॅटर आहे तो सिलेक्ट करू, होम टॅबमध्ये जाऊ आणि त्याला अंडरलाईन करू. त्यानंतर तुम्हाला इथं संदर्भच्या सा आणि महोदयाच्या मदात एक ब्लँक लाईन द्यावा लागेल. त्याच्या आधी आपला जो पॅरेग्राफ आहे तो इंडियन स्टाईलमध्ये, त्यामुळे आपल्याला विषय आणि संदर्भाला एक टॅप देऊन समोर वळवावा लागेल. त्यानंतर इथं आपल्याला एक ब्लँक लाईन द्यायला पाहिजे महोदय आणि संदर्भाला संदर्भाच्या मदात, आणि महोदय आणि जो पॅरेग्राफ आहे त्याच्या मदात पण एक ब्लँक लाईन असायला हवी. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला एक टॅब द्यावं लागेल कारण जो आपला पॅरेग्राफ आहे तो इंडियन स्टाईलमध्ये आहे. तर जिथे पॅरेग्राफ संपत आहे आणि दुसरा पॅरेग्राफ सुरू होत आहे तिथं आपल्याला पुन्हा एक ब्लँक लाईन द्यावं लागेल. तर बघा, इथं कृपया आणि अटी पाठवामध्ये एक हा जो पॅरेग्राफ आहे संपलेला आहे, तर इथं आपण तिथे एक ब्लँक लाईन देऊ कर्सर आणून. तर अशा प्रकारे ब्लँक लाईन दिला आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला टॅप द्यावं लागेल आणि धन्यवाद, आणि जो सेकंड पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये पण एक ब्लँक लाईन द्यावं लागेल आणि धन्यवाद ला सुद्धा एक टॅप देऊन समोर वळवावं लागेल कारण इन स्टाईलमध्ये आहे. त्यानंतर आपण काय करू, धन्यवादाने आपल्या विश्वासूच्या मदत एक ब्लँक लाईन देऊ. आणि धन्यवादपासून तर आम्ही जिथपासून जो पहिला पॅरेग्राफ स्टार्ट होता म्हणजे आम्ही पुस्तक आहे तिथपर्यंत तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि तिथं तुम्हाला जस्टिफाईड अलाइनमेंट अप्लाय करायची आहे म्हणजे होम टॅबमध्ये जाऊन पॅरेग्राफ ग्रुपमध्ये तुम्हाला इथं अलाइनमेंटचं ऑप्शन मिळून जाईल. त्यानंतर बघा, आपला विश्वासू आणि विक्री व्यवस्थापक यामध्ये तुम्हाला दोन एंटरप्राईज करायचे आहे म्हणजे दोन ब्लँक लाईन द्यायची आहे आणि सोबत आणि विक्री व्यवस्थापकच्या मदत एक ब्लँक लाईन द्यायची आहे. त्यानंतर आपला जो कॉम्प्लिमेंटरी क्लॉज आहे म्हणजे सन्मानित शेवट आहे तो 3.5 तुम्हाला ड्रॅग करायचा आहे कारण तो राईट हँड साईडला आपल्याला सांगितलेला आहे. तर 3.5 आपण तो ड्रॅग केला आणि होम टॅबमध्ये जाऊन पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जाऊन तुम्हाला इथं सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची आहे. तर अशा प्रकारे आपली फॉर्मॅटिंग झालेली आहे. आता एक शेवटची स्टेप उरलेली आहे, ती म्हणजे फिनिश अँड मर्ज, कारण आपल्याला जे दोन ॲड्रेसेसचे लेटर बनवायचे आहेत म्हणून. तर आपल्याला अगेन मेलिंग टॅबमध्ये जावं लागेल. त्याच्या आधी मी तुम्हाला लेटर आपला कशाप्रकारे फॉर्मॅट झालेला आहे तो इथं दाखवतो. अशा प्रकारे आपला लेटर जो आहे फॉर्मॅट झालेला आहे. आणि आता तुम्हाला जायचे आहे मेलिंग टॅबमध्ये. मेलिंग टॅबमध्ये जाऊन तुम्हाला इथं फिनिश अँड मर्ज करायचं आहे. इथं ऑल करून ओके कराल तर तुम्ही बघा, अशा प्रकारे तुमच्या दोन ॲड्रेसेसचे लेटर तुम्हाला इथे दिसतील. हे पहिला ॲड्रेस हा आहे व्यवस्थापक अरुण बुक्स फॉर लिमिटेड नवी दिल्ली, आणि सेकंड जो ॲड्रेस आहे तो आहे मॅनेजर सेंट्रल बुक डेपो नाशिक. तर अशा प्रकारे हे आपली फॉर्मॅटिंग झालेली आहे. अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला अशा प्रकारच्या व्हिडिओजसाठी. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.